माझे कॉल डिटेल्स काढल्याच्यानंतर एकही दिवस असा जाणार नाही की 550 पेक्षा कमी कॉल माझ्या फोनवर आले तर रिसिव्ह केलेले आहेत. आणि म्हणून अजून तरी अनआन्सर आणि जरी अनआन्सर राहिला तरी कॉल बॅकचा फोन एकही माझा राहिलेला नाही, अतिशय विश्वासानं सांगतो. हे फक्त तुमच्या मुलाखतीत सांगतोय अशात नाही, काही अडचणीतले माणूस आला त्याची अडचण स्वतःची अडचण असं समजून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांचा वारसा आपण चलवत असताना मला वाटतं त्यांच्या नावाला कुठं कमीपणा होणार नाही, मला वाटतं ती जपणं माझी जबाबदारी आहे. तुम्ही अनेक सभांमधनं सांगत असता की तुमचा मोबाईल सतत वाजत असतो आणि तुम्ही त्याला रिप्लाय देता, लोक अगदी स्टेपनी पण मला नाही असं सांगत असतात, जॅक नाही असं सांगतात, तर काय असे कशामुळे तुम्ही फोनची स्टाईल तुमची कशामुळे तुम्ही केली किंवा आपोआपच तुम्हाला सवय होती तशी? साहेब माझं मी नशीब समजतो की मी लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं पण सांगितलं मला लागलं, बरं, पुन्हा लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं पण सांगितलं मला लागलं, बरं, हिंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण सांगितलं लागलं. मी नशिबवान माणूस आहे की मला त्या तेवढ्या कमी कालावधीमध्ये सुद्धा ह्या तिन्ही लोकनेत्यांचं सानिध्य लाभलं. ते कसे काम करते मला वाटतं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा सामान्य माणसाचा जर फोन उचलू शकत असतील तर आपण तर तेवढं एवढा म्हणजे पूर्ण राज्याचा व्याप आपल्यावर नाही, एका मतदारसंघाचाच आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाचं आपण मतदान मागत असताना प्रत्येकाला मत मागतो, मग त्याचा अर्थ प्रत्येकाच्या कामाला पडलं पाहिजे ही आपली जबाबदारी. आता माझे फोनवर येणारे जर फोन आपण बघितले, मी तर म्हणतोय माझं कॉल डिटेल्स काढा. माझे कॉल डिटेल्स काढल्याच्या नंतर एकही दिवस असा जाणार नाही की 550 पेक्षा कमी कॉल माझ्या फोनवर आले तर रिसिव्ह केलेले आहेत. जरी मला मिस कॉल, आता तुमच्याबरोबर मी बोलतोय, आता माझ्या फोनवर मिस कॉल पडत राहतील पण मी त्यातला एकही फोन कॉल बॅक केल्याशिवाय सोडत नाही. उद्देश काय, कुठला तरी माणूस अडचणीत असतो, काहीतरी परेशानी असते, म्हणून तो फोन करतोय. आणि शेवटी काम लहान असू द्या मोठा असू द्या, त्या माणसाची अडचण आहे म्हणल्याच्या नंतर ती अडचण आपली स्वतःची आहे असं समजून मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळेच काम करतोय. आणि म्हणून अजून तरी अनआन्सर आणि जरी अनआन्सर राहिला तरी कॉल बॅकचा फोन एकही माझा राहिलेला नाही, अतिशय विश्वासानं सांगतो. हे फक्त तुमच्या मुलाखतीत सांगतोय अशातलं नाही, तुम्ही 10,000 सभेत मला निवडून उभा करा, 1,00,000 सभेत निवडून उभा करा, तिथं सुद्धा हा प्रश्न मी पुढच्या लोकांना टाकू शकतो. कारण तेवढे फोन मी घेतो, प्रत्येकाला रिप्लाय देतो. आणि जर म्हणते की तुमचा फोन ओमराजे निंबाळकर यांच्याऐवजी जस्ट डायल म्हणून अनेकांनी सेव्ह केलेला आहे, मला वाटतं की प्रत्येक समस्येवरती उत्तर आणि साहेब काही असू द्या, खरं मला त्याच्या बाबतीत योगायोगानं माझ्या वडिलांचं स्मरण होत आहे की माझ्या वडिलांचं कामाची पद्धत अशी होती योगायोगानं आणि दुर्दैवानं म्हणा त्यांना कधी आमदार खासदार ते झाले नाहीत, पण कामाची पद्धत त्यांची अशी होती की कुठल्याही अडचणीतले माणूस आला त्याची अडचण स्वतःची अडचण असं समजून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांचा वारसा आपण चलवत असताना मला वाटतं त्यांच्या नावाला कुठं कमीपणा होणार नाही, मला वाटतं ती जपणं माझी जबाबदारी आहे. आणि शेवटी आपल्याकडं काय आर्थिक ताकद नाही, आर्थिक रसद नाही, संस्था नाहीत आपल्याकडं, आपल्याला सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे. आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात सामान्य माणसाच्या अडचणीत जर आपण राहिलो तर सामान्य माणसं आपल्या सोबत राहतील. मला वाटतं हीच त्याच्या पाठीमागचं गमक आणि ते मी अखंडपणे करत आलोय, आजच नाही अगदी राजकारणाला सुरुवात केल्यापासून आणि आजपर्यंत पाठ